सकाळी सकाळी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक अंगणामध्ये एकच बघायला मिळतं की आपल्या जनावरांना सगळेजण चारा खाऊ घालत असतात. कारण प्रत्येकाची भूक जशी असते प्रत्येकाच्या शरीराची गरज जशी असते तशी ते आमच्या बकऱ्यांना आम्ही फक्त हातात ओंजळीत मावल इतकं मक्का देत असतो आणि त्यासोबत थोडीशी बाजरी ती त्यांना खूप छान जाते आणि त्यामुळे त्या धष्टपुष्ट होतात आणि लवकर आणि जे दूध पण देतात ते जास्तीचे येतं त्यामुळं दूध जास्त आलं की बाळ स्ट्रॉंग बनतात आणि दिवसभर त्या डोंगरामध्ये चरायला जातात तर सकाळी सकाळी त्यांना रात्रभर उपाशी असल्यामुळं एक मुठ्ठीभर अन्न खायला दिलं की ते दिवसभर मजेत असतात. त्यामुळं सकाळी सकाळी आमचा हा प्रोग्राम सुरू आहे सगळ्यांचा आणि ज्याची आई आईमध्येच त्याचे दोन पिल्लू किंवा एक पिल्लू त्यामध्येच देतो म्हणजे ते व्यवस्थित खातात. राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आमच्या चुलीवरती मेथग्याची भाजी करायची आहे आणि आमच्या वडील खूप टेस्टी भाजी करतात आणि भाजी मेथग्याची म्हणून कृष्ण बघा नाही छोटू लगत डान्स करतात बल्ले बल्ले आणि चूल पण पेटलेली आणि सगळी तयारी पण झालेली आहे. तर तुमच्या घरी कशी भाजी करतात मेथ्याची आणि आता मूग पण ताजे ताजे निघालेत ना त्यामुळे खूप टेस्टी लागतात तर बनवूया आता मुगाची टेस्टी भाजी चुलीवरची. आणि पातेलं ठेवलंय सगळ्यात पहिले आणि तेल टाकून घेतात फोडणीसाठी आणि नंतर लगेच मसाले पण तयार आहेत आणि छोट हलक्या फुलक्या मसाल्यामध्ये खूप टेस्टी चवदार घरी भाजी कशी बनवायची ते आमच्या वहिनी करतायत. आता माहेरी आल्यावर काम नसतं करायचं आहे ना वहिनी हो म्हणून मी फक्त शूटिंग घेते आणि सर पण ओल्ल असल्यामुळं खूप त्रास देतोय फुकावं लागतं जाळ सारखा सारखा. तर आता तयारी सुरू झाली भाजी बनवायची. तेल गरम झालं की सगळ्यात पहिले लसूण जिरा मोहरी फोडणीला घालायचे. वहिनींनी सगळ्यात पहिले मी तेल टाकले पातेल्यामध्ये आणि पातेल्यात जिरा मोहरी सगळ्यात पहिले फोडणीला घातलं की भाजी कशी छान बनते. आणि तुम्हाला माहिती का आमचं शूटिंग चालतं तेव्हा आमच्याकडे प्रेक्षक किती असतात लाईव्ह बघा इकडं पूरी टीम आहेत आमची छोटे छोटीच आहेत सगळी राधाच्या टीम मध्ये सगळे छोटेच असतात हो की नाही बोला ना छान असं खरपूस लसूण भाजून झालाय आणि याच्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर ताजा ताजा शेतामधला तो पण टाकलेला आहे. आता छान असं खरपूस लसूण भाजून झालाय आणि याच्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर ताजा ताजा शेतामधला तो पण टाकलेला आहे. आता छान कडसले आता टाकूया मसाले यामध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि छान असा काळा मसाला आणि इकडं मसाला पहिलेच तयार केलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची आणि आता हा छान झालेला आहे बघ मस्त. आणि मूग पहिलेच उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये शिजून तर आता ते पण त्यात घालूया आणि मीठ टाकून एक उकडी आणली की भाजी छानपैकी तयार. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत पण मस्त खाऊ शकता. आणि आमची भाजी आता एकदम तयार झालेली आहे आणि एवढी सगळी मंडळी बघा तयार आहेत भाजी खाण्यासाठी. इकडे आजी आहेत इकडे आहेत आणि इकडे आमच्या वहिनीचे भांडे घासणं पण चालू आहेत. तर सगळेजण जरा असे मिळून अंगत पंगत करतो आम्ही इथं मग नंतर. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जी घंटी असते ती वाजवायला बिलकुल विसरायची नाही. कारण ती घंटी वाजवली की जेव्हा पण मी ऑनलाईन येईन तर तुमच्या मोबाईलची घंटी वाजणार आहे त्यामुळं. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे.